बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यामध्ये एका 11 वर्षीय मुलीचा शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विनयभंग झालेला आहे। ठाण्यामध्ये सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी या संदर्भात जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे। विनयभंग प्रकरणामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असताना आरोपीची न्यायालयानं जामिनावर ती सुटका केल्याच्या विरोधामध्ये ठाणेकरांमध्ये संताप आहे। ठाण्यातील बाजारपेठेमधून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।